मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती। यावेळीच्या माध्यमाने पोलीस पाटील पद भरती 2023 साठी काय महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत, जे की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी जरी पोलीस पाटील या पदाची तयारी करत असाल, नाही तर कोतवाल या पद भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी नक्कीच हे प्रश्न खूपच महत्त्वाचे असणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे, तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळ, हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला, दोन नंबरचा पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, व्यवस्थित माझ्यासोबत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देखील देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुढील दोन नंबरचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही। आता कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही असा प्रश्न आलेला आहे। यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे। यातील जर विचार केला तर तेलंगणा या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, कर्नाटक या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, गुजरात राज्याची देखील सीमा महाराष्ट्राला लागून आहे, परंतु मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाहीये। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घेऊया। पुढील तीन नंबरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात। तर काय म्हणतात, तलाठी म्हणतात की पोलीस पाटील म्हणतात, कोतवाल म्हणतात की ग्रामसेवक म्हणतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्रामसेवक। ग्रामपंचायतीच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात। चला, पुढील चार नंबरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे। बघा प्रश्न काय दिलेला आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो। तर सांगा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो, तर हा अधिकार असतो राष्ट्रपतींना, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, उपराष्ट्रपती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं, ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन या तारखेस साजरा केला जातो। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे। तर कोणत्या जिल्ह्यात आहे, अमरावती जिल्ह्यात आहे। आपल्याला दिलेत ऑप्शन अमरावती, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, तर अमरावती या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, पुढील 8 नंबरचा प्रश्न, तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे। तर आता आपल्याला कोणत्या राज्याची भाषा आहे असं विचारलंय, तर तेलुगू ही कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे, नाही तर कोणत्या राज्याची भाषा आहे असं आपल्याला विचारलंय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला। तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात। सांगा बरं, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलीस महासंचालक, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर। पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते। आपल्याला अध्यक्ष विचारले, ठीक आहे, अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात। संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात, खासदार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे। आपल्याला राज्यात सुद्धा विचारलं जाऊ शकतं, जिल्ह्यात सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कधी कधी तालुक्यात सुद्धा विचारलं जातं। तर आता चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलंय, तर हे अमरावती जिल्ह्यात आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घेऊया, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे। तर भारताच्या दक्षिणेला जर विचार केला तर हिंदी महासागर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला, पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, आपल्याला 15 नंबरचा प्रश्न, कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, नाशिक जिल्हा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे।
पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत, तर सांगा बरं 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 5, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभा राहिला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, प्रवारानगर. देशातील पहिला साखर कारखाना सहकारी साखर कारखाना कुठे उभा राहिला, तर आपल्याला सांगता येईल प्रवारानगर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कोयना नदीस म्हटले जाते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, 19 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण विचारले तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे, जायकवाडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, 20 नंबरचा प्रश्न चालू आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे, ऑप्शन दिले तर रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, अकोला, तर बुलढाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे पोलीस पाटील या पदासाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत. मित्रांनो, खूपच महत्त्वाच्या MP नोट्स काढलेले आहेत. या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे, कारण अभ्यासाला अनुसरून आपण या नोट्स काढलेल्या आहेत. जर आपण बघितलं नाशिक पोलीस पाटील भरती, धुळे पोलीस पाटील भरती आणि येणाऱ्या ज्या पण पोलीस पाटील पदभरती असणार आहे त्यांचा अभ्यासक्रम आपल्याला काय दिलेला आहे, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, ठीक आहे, अधिकार व कर्तव्य यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. हा आपला पहिला विषय झाला. 2 नंबरचा विषय आपल्याला काय दिलेला आहे, त्यासोबत सामान्य ज्ञान, ठीक आहे, सामान्य ज्ञान हा आपला दुसरा विषय झाला, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. 3 नंबरचा विषय दिला आहे चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर 4 नंबरचा विषय आपल्याला काय दिलेला आहे, जिल्ह्यानुसार माहिती, प्रत्येक जिल्ह्यानुसार माहिती. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी अर्ज केला तर जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला पाहिजे. जर तुम्ही सोलापूर नाही तर कोल्हापूर नाही तर नंदुरबार नाही तर बीड जिल्ह्यासाठी फॉर्म भरला तर तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आणि लास्टला जर विचार केला 5 नंबरला तर गणितावरती प्रश्न असणार व बुद्धिमत्तावरती प्रश्न असणार, ठीक आहे. तर अभ्यासक्रमानुसार आपल्याला हे 5 विषय दिलेत आणि या 5 विषयानुसार आपल्याला 80 प्रश्न विचारले जाणार. किती? 80 प्रश्न 80 गुणांसाठी. अशा प्रकारचं पोलीस पाटील या पदभरतीचं स्वरूप आहे आणि अशा प्रकारचं कोतवाल या पदभरतीचं सुद्धा स्वरूप आहे. यावरती तुम्हाला 10-15 प्रश्न विचारले जाणार आणि यावरती अशाच प्रकारचे प्रत्येक विषयावरती 10-15 प्रश्न विचारले जाणार तुम्हाला पोलीस पाटील या पदासाठी. टोटल अशा प्रकारचे 80 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. आता याच अभ्यासक्रमानुसार आपण या सर्व नोट्स काढलेले आहेत मित्रांनो. प्रत्येक विषयाच्या, जसं काय पहिला विषय त्याच्या सेपरेट PDF आहे, हा दुसरा विषय त्याचं सेपरेट PDF आहे, चालू घडामोडीचं 1 वर्षाचं सेपरेट PDF आहे. तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार, नाशिकसाठी अर्ज भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची सेपरेट माहिती काढली, धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटेल, नंदुरबारला भरला असेल तर नंदुरबार जिल्ह्याची माहिती भेटेल. तुम्हाला फक्त जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे आणि जिल्ह्यानुसार सेपरेट तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली जाते. हे सर्व सांगण्यामागचं कारण काय आहे की आपण या सर्व विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत, या 5 विषयांच्या आपण नोट्स काढल्या आहेत स्पेशल पोलीस पाटील आणि कोतवाल या पदभरतीसाठी. यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं, इतर माहिती झालं आणि जे पण विषय सांगितले त्यानुसार आपण या सर्व नोट्स काढलेल्या आहेत. या नोट्स तुमच्या पोलीस पाटील या पदभरतीसाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. तर या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देत आहे 91 39 64 31 99. बघा 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एकदा पेमेंट करावं लागणार आहे. फोनपे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट ठेवलेलं आपण 199 रुपयाचं, ठीक आहे. 199 मध्ये तुम्हाला या 5 विषयांच्या वेगवेगळ्या सेपरेट PDF भेटणार आहे अभ्यास करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी स्टडी मटेरियल सर्व काही उपलब्ध करून देण्याचा हा आपला हेतू आहे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर सर्व विषयांचं एकत्रित स्टडी मटेरियल तुम्हाला कुठं जास्त मिळणार नाही आहे. पुस्तकामध्ये देखील खूपच कमी माहिती आहे आणि नवीन पॅटर्ननुसार पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली नाही आहे. यामध्ये पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य झालं, लेटेस्ट चालू घडामोडी झालं, तर हे तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्टली एकाच पुस्तकामध्ये सर्व
काही विषय भेटणार नाहीये, त्यामुळे बहुतेक आपल्याला चांगल्या कमेंट्स मिळाल्या, काही विद्यार्थ्यांचं चांगलं प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे आपण या सर्व नोट्स तयार केलेल्या आहेत आणि सर्व नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. फक्त 199 या 5 विषयांच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि यासोबत झालेल्या काही मागील 5 ते 6 प्रश्नपत्रिका आपल्या हाती लागलेल्या आहेत, ते सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी पेमेंट आपण किती ठेवलेलं आहे, 199 रुपयाचं. आता तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे, 199 रुपयाचं पेमेंट करायचं या नंबरवरती, ठीक आहे. फोनपे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे फक्त, ठीक आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं की आम्हाला या जिल्ह्यासाठी नोट्स पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही हे स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो आमच्यातर्फे. त्यासाठी या IMP नोट्स घ्यायला विसरू नका. संपर्क तुम्हाला दिला 91 34 31 99 या मोबाईलवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, व्यवस्थित प्रश्न समजून घेऊया. महाराष्ट्रात बघा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठ आहे, तर किती आहेत मित्रांनो सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठ आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. प्रश्न आपला 22 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 जानेवारी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला असा प्रश्न विचारला गेला आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमृतसर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, माझी जन्मटेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेलं आहे, योग्य प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. भारत चीन यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे. तर कोणती सीमारेषा आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मॅकमोहन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे सामान्य ज्ञानचे प्रश्न उत्तर, चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न उत्तर यावरती सुद्धा आपण बहुतेक व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तिथून तुम्ही बाकीचे राहिलेले आपले सर्व व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.